जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन, मोबाईल ऍक्सेसरीज व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 17/10/2021 व त्याचप्रमाणे दिनांक 21/10/2021 रोजी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा घडले होते। याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी तांत्रिकदृष्ट्या व कौशल्यपूर्ण शिवाजी चौक कथडा जुने नाशिक नाशिक येथे सापळा रचून आरोपी नामे हानी फुलमचंद बरेलीकर किशोर वाकोडे व त्याच्या सोबत अजून दोन साथीदार सागर टाक व एक विधी संघर्षित बालक असल्याचं सांगितल्याने नमूद साथीदारांचा शोध घेतला असता विधी संघर्षित बालक हा मिळून आल्याने त्यास पालकांसोबत पोलीस स्टेशनला घेऊन त्याच्याकडून भद्रकाली पोलीस स्टेशनकडील वरील नमूद गुन्ह्यातील 87,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर दुसऱ्या गुन्ह्यातील 45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। वरील नमूद दोन्ही गुन्ह्यातील एकूण 1,32,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांनी अधिक माहिती दिली। पोलीस स्टेशन भद्रकालीच्या हद्दीमध्ये मागच्या पंधरवाड्यामध्ये छोट्या चोऱ्या आणि घरफोडीचे प्रकार थोडे वाढीस लागले होते। दुकानं फुटणे आणि घरातून चोऱ्या होण्याचे प्रकार झाले होते। त्या संदर्भाने वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे कर्मचारी आणि डीबी यांना अलर्ट मोडवर ठेवून गुन्हेगारी शोध कामे आदेशित केलेली होती। तर गुन्हेगाराच्या शोध दरम्यान आमच्या डीबी पथकातील युवराज पाटील आणि त्यांची जी टीम पथक आहे त्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून त्यांनी दिलेल्या इसमांवर पाळत ठेवली, त्याच्या हालचाली टिपल्या, हालचाली टिपून संशयातूट वाटल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली व त्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन भद्रकाली येथे घडलेले जे गुन्हे आहेत दोन मागच्या पंधरवड्यात दोन सीआर नंबर 258/2021 ज्यामध्ये जवळपास 90,000 रुपयाचा माल चोरीस गेला होता आणि सीआर नंबर 260 ज्यामध्ये जवळपास 70,000 रुपयाचा माल चोरीस गेलेला होता। एकामध्ये चांदीचा मुकुट वगैरे देवाचा होता तो घरातून चोरून नेलेला होता आणि दुसऱ्या याच्यात एका मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या कारागीर लोकांची जी छोटीशी दुकान होती त्याच्यातले रिपेअरचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेलेलं होतं। हे दोन्ही गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यातील जवळपास 90-95% माल सुमारे 1,30,000-35,000 रुपयाचा हा एकूण 4 चोरट्यांनी चोरी केली होती। त्यामध्ये एक जण विधी संघर्षित बालक आहेत आणि एक फरार आहे, पैकी 3 आपल्या ताब्यात आहेत विधी संघर्षित बालकासह। या जी टीम आहे एक दोन टीमपैकी एक टीम पाटील यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यामध्ये माननीय प्रभारी पोलीस आयुक्त शेखर साहेब, परिमंडळ पोलीस उपायुक्त श्री तांबे साहेब, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती खन्ना मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। एकूण 3 आरोपी ताब्यात आहे, पैकी 1 विधी संघर्षित बालक आहे आणि 1 आरोपी सद्यस्थितीत फरार आहे। उद्या त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड वाढून घेऊन पुढचा तपास करण्यात येत आहे। आरोपीकडून मुंबई नाक्याकडील पानटपऱ्या आणि इतर गुन्हे जे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे फोडल्याच्या। आरोपीमध्ये त्याच्यामधला जो उघडकीस आलेला आहे तर त्याच्याकडून एक जण सराईत असण्याची शक्यता आहे, पण त्याच्याकडून अजून कबुले दिलेले नाही, रेकॉर्ड पडताळणी चालू आहे। आजच त्यांना दुपारच्या नंतर ते अटक कारवाई करण्यात आलेली आहे, पीसीआर मध्ये पुढील तपास करण्यात येईल। सदरची कारवाई ही बीजी शेखर, प्रभारी पोलीस आयुक्त नाशिक शहर अमोल तांबे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती दीपाली खन्ना, सहायक पोलीस आयुक्त विभाग 2 नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार, पोलीस उपनिरीक्षक भास्कर गवळी, पोलीस हवालदार युवराज पाटील, कय्यूम सय्यद, उत्तम पवार, पोलीस नाईक रमेश कोळी, पोलीस शिपाई
गोरख साळुंके, जितेंद्र पवार, संजय पोटिंदे, आकाश बर्वे यांनी केलेली आहे. यांच्या न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.